श्रोतेहो नमस्कार आणि शुभ सकाळ. आगतम स्वागतम सुस्वागतम. या कार्यक्रमाच्या उपस्थितीकरता मी आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो, तुम्हाला अभिवादन करतो. आज या परम पवित्र पावन दिवशी श्रोतेहो आज एक सुवर्ण योग जुळून आलेला आहे. मला आठवतं 6 फेब्रुवारी मागच्या वर्षी असाच या सुभागृहामध्ये पहिल्यांदा करोनाच्या या महामारीच्या नंतर 6 फेब्रुवारीला या ठिकाणी एक प्रसंग पुस्तक प्रकाशनाचाच एक अविस्मरणीय योग जुळून आला होता. आणि आज त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं श्रोतेहो निमित्त आहे एक दैदिप्यमान उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्व परिचयाचं प्रकाशन सोहळा आहे. एका अनुभूतीपूर्वक केलेल्या लिखाण कार्याचा विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, एक महान विश्वविज्ञान दार्शनिक, या प्राध्यापक डॉक्टर एस एन पठाण लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं श्रोतेहो आज हे निमित्त. विश्वविज्ञान दार्शनिक, मला आठवतं 5व्या वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स रिलिजन अँड फिलॉसॉफीमध्ये तेव्हा ऑल इंडिया काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च या संस्थेच्या वतीने विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या कार्याचा गौरव भारत सरकारच्या वतीने वर्ल्ड पीस डोम सायंटिफिक पीस लॅबोरेटरी यामध्ये करण्यात आला होता. त्यांना तो पुरस्कार सन्मानतापूर्वक त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला होता. व त्याचाच पुढे पठाण सरांची इच्छा होती की याच टायटलनी त्यांनी पुस्तकाचं लिखाण केलं व आज त्या पुस्तकाचा विमोचन सोहळा, त्या पुस्तकाचं प्रकाशन आज या ठिकाणी होत आहे. आज परत एकदा विश्वविज्ञान दार्शनिक या पुस्तकाच्या निमित्ताने कराड सरांच्या विश्वव्यापी कार्याचा गौरव. या पुस्तकामध्ये श्रोत्यांनो, मी मगाशी म्हटलं की प्रासादिक आणि सिद्धहस्ती लेखणीतून साकार झालेला हा चरित्र ग्रंथ, हा अलौकिक ग्रंथ म्हणजेच डॉक्टर विश्वनाथ कराड एक महान विश्वविज्ञान प्रार्थनिक. या पुस्तकामध्ये 37 प्रकरणं आहेत. हे 37 प्रकरणं म्हणजेच विश्वशांती केंद्राच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी उभे केलेले 37 प्रकल्प.